आपल्या सगळ्यांचे सहकारी कोऑपरेटिव बँक एम्प्लॉईज युनियनचे प्रमुख तसंच माजी राज्यमंत्री माजी खासदार आमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांचे सहकारी आनंदरावजी अडसूळ साहेब कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले तरुण सहकारी कॅप्टन अभिजित अडसूळ कार्याध्यक्ष सुनील साळवी सरचिटणीस नरेंद्र सावंत नितीन खोडदे एम पी पाटील अरविंद थलवर कैलास गायकवाड महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सर्व माझे शेतकरी बांधव तसंच भूविकास बँकेचे उपस्थित असणारे सगळे अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आजचा कृतज्ञता सोहळा ज्यावेळेस मला अडसूळ साहेबांचा फोन आला की अजित अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याला तू आलं पाहिजे त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की आता अंमलबजावणी झाली ही ह्या सरकारच्या काळामध्ये झालेली आहे एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी त्याच्यामध्ये शेवटचं जे काही आदेश काढायचे ते काढलेले आहेत तर मी माझ्या काळामध्ये जरी निर्णय घेतलेला असला मीटिंग झालेल्या असल्या तुम्ही त्याचा पाठपुरावा केलेला असला थोडंसं नकारात्मक अधिकाऱ्यांचं मत होतं ज्याचा उल्लेख मगाशी अडसूळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला आम्ही लोक अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत ही गोष्ट खरी आहे की 1998 साली मी ज्यावेळेस मला राज्य सहकारी बँकेचं चेअरमन करण्यात आलं त्यावेळेस पहिल्यांदा माझ्या अडसूळ साहेबांचा तसा संबंध आला आणि त्याच्यानंतर 99 ला लगेचच आम्ही विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये आघाडीचं सरकार आलं मंत्री झालो तेव्हा मी इकडचा राजीनामा दिला पण त्या चेअरमनशिपच्या काळामध्ये ते तिथल्या सगळ्या कामगारांचं प्रतिनिधित्व करत होते नेतृत्व करत होते आणि माझी स्वतःची कामाची पद्धत की बाबा संस्था नीट चालली पाहिजे कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम अधिकाऱ्यांनी त्यांचं काम योग्य प्रकारचं केलं पाहिजे वेळेमध्ये आलं पाहिजे आणि वेळेमध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका असायची आणि त्यावेळेस आमचं तसं बघितलं तर एकमेकाचे मतं जुळली चांगल्या पद्धतीनं काम आम्ही लोकांनी केलं आणि त्याच्यानंतर राज्याची जबाबदारी आल्यानंतर त्यांनाही केंद्रामध्ये अर्थराज्यमंत्री म्हणून कामाची जबाबदारी मिळाली तिथंही त्यांनी अतिशय यशस्वीपणे ती पार पाडली पण या सगळ्या घटना घडत असताना मी मुळात राजकारणात आलो ते सहकाराच्या माध्यमातून आलो मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच कमिटीमध्ये सदस्य झालो नंतर विकास सोसायटीला चेअरमन झालो नंतर त्याच्यातून बारामती तालुक्याचा बँकेचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि नंतर जिल्हा बँकेत आणि नंतर राज्य बँकेत असं माझं सुरुवात झालेली असल्यामुळं मी फार जवळनं ह्या सहकाराला पाहिलेलं आहे काय अडचणी असतात काय प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये भूविकास बँक ही माझ्या स्वतःच्या वडिलांनीच एक उपसा सिंचन योजना करायची होती आम्हाला कणेरीला पाणी पुरवठा योजना तिथून बँकेचं कर्ज काढलेलं होतं पण ती एक गोष्ट नंतर जाणवली की अनेक बँकांचं आपण कर्ज काढतो जिल्हा बँकांचा काढतो पतसंस्थांचा काढतो अर्बन बँकांचा काढतो आपण राष्ट्रीयकृत बँकांचा काढतो शेड्यूल बँकांचा काढतो पण भूविकास बँकेचं कर्ज काढल्यानंतर तिथं 7-12 भूविकास बँकेचं नाव लागतं आणि नंतर शेतकऱ्याचं काही चालत नाही जोपर्यंत ते कर्ज फिटत नाही तोपर्यंत ह्या अडचणी समोर बसणाऱ्या पण माझ्या परभणी माझ्या सांगली सातारा या वेगवेगळ्या भागातून आलेले जे माझे शेतकऱ्यांचे बीड प्रतिनिधी आहेत त्यांना पण ते आल्या एक गोष्ट खरी आहे की भूविकास बँकेचं काम करत असताना
प्रतिनिधीच तिथं त्या त्या दोन जिल्ह्यातनं निवडून यायचं, एक जो काही कार्यक्षेत्र असेल, मतदारसंघाची रचना असेल, त्या प्रकारे निवडून यायचे, त्याच्यातनं एक चेअरमन व्हायचे, बाकीचे संचालक बोर्ड ते बँक चालवायचे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला आठवतंय की पहिल्यांदा जवळपास ह्या भूविकास बँका ह्या 29 बँका होत्या, जिल्हा बँका, आणि त्या 29 जिल्हा बँका असताना हळूहळू जिल्हा बँक, ज्याचा उल्लेख आनंदरावनी केला, अडचणीमध्ये आली आणि मग राज्यकर्ते अर्थातच सांगायला लागले की तुम्हीच तुमचं वसूल करा, तुम्हीच तुमचे पगार घेऊ करून घ्या। त्यामध्ये साधारण काही बँका ह्या पहिल्या 2014 पूर्वी म्हणजे आघाडीचं सरकार असताना बंद करण्यात आल्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये उर्वरित 21 बँका ह्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना त्यांच्या काळामध्ये बंद करण्यात आल्या। हे सगळे ज्यावेळेस तोटे आमच्या समोर आले, मला माझ्या माहितीप्रमाणे जे काही मीटिंग लावायला सांगितली ती मी माझ्या चेंबरला 18/8/2021 लावली आणि मी त्या मीटिंगला बाळासाहेब पाटलांना बोलवलं, बच्चू कडू, विश्वजित कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिडकर, वैभव नाईक, आनंदराव अडसूळ, मग ते अनुप कुमार, ओ पी गुप्ता, अनिल कवडे, एम पी पाटील, भागवत इंगळे, असे बाकीचे सगळे माझे सहकारी होते आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ज्यावेळेस सांगण्यात आलं की बाबा भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय झाला, त्यावेळेस संचित तोटा 1692 कोटी रुपयाचा होता आणि थकबाकी जवळपास 962 कोटी रुपये होती। अनेकदा वन टाईम सेटलमेंट करण्याचा प्रयत्न झाला। आनंदराव, तर कुणाचंही सरकार असलं तरी ते तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायचे, त्याच्यामुळे मोर्चे काढायचे, भांडायचे, पाठपुरावा करायचे, प्रयत्न करायचे, त्यांनी तो प्रयत्न कधी सोडला नाही, सतत त्यांनी पाठपुरावा चालू ठेवला आणि या सगळ्या शिखर भूविकास बँकेच्या 29 जिल्हा भूविकास बँकेची 60 मालमत्ता आणि 15 मालमत्ता शासनाला त्याच्यातल्या हस्तांतरित करून उर्वरित 45 मालमत्तांचा लिलाव पद्धतीने विक्री करायचा, असे वेगवेगळे निर्णय वेगवेगळ्या काळामध्ये घेण्यामध्ये आले। काहींनी शिफारसी केल्या, परंतु मी खरंच आपल्याला सांगतो की काही जण त्याच्यामध्ये निगेटिव्ह असायचे, ते म्हणायचे असं कसं करता येईल, त्यांनी बँक नीट चालवली नाही, संचालक बोर्ड जबाबदार आहे, वसुली करणारे अधिकारी जबाबदार आहे, काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कळत नव्हतं का की वसुली होत नाही तर आपले पगार होणार नाही, त्यांनी का नाही त्याच्यामध्ये लक्ष दिलं, असं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं फळवाट काढण्याचा प्रयत्न ते सगळे करायचे। पण आम्ही सगळेजण ह्यामध्ये बारकाईनं काम केलेलं असल्यामुळं मला वाटतं 1998 पासून बँकेचं कर्ज वितरण हे बंद झालेलं होतं, ही बँक अडचणीमध्ये आल्यानंतर 2002 ही बँक अवसानामध्ये करण्याचा निर्णय हा त्यावेळेच्या सरकारने घेतला। परंतु मध्यंतरी मला वाटतं 2018 वैद्यनाथन समितीच्या शिफारसीच्या आधारावर लाभ मिळून बँकेचं आपल्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करता येतं का काय, अशाही प्रकारचा प्रयत्न करण्यात आला। परंतु सगळे प्रयत्न करून देखील या बँकेचं पुनरुज्जीवन करण्याला दुर्दैवाने सरकारला यश आलं नाही। सरकार वेगवेगळी होती, ते त्यांच्या परीने प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळं पुन्हा 2013 बँका अवसानात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि विशेष म्हणजे त्यावेळेस आपल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचं थकबाकी ही 275 कोटी रुपये होती, ही देखील एक रकमी देण्यात येणार। गेल्या
कित्येक वर्षापासून रखडलेल्या भूकास बँकेचा विषय आता मार्गी लागणार असं सगळं चित्र पुढं आलं। परंतु त्याच्यामध्ये 35,000 शेतकऱ्यांचं 964 कोटी रुपयाचं थकित कर्ज माफ करण्याचा निर्णयाचं काय करायचं अशा ह्या सगळ्या गोष्टी यायच्या। खरं तर आनंदरावांना फार बारकाईनं आठवत असेल ह्या भूविकास बँकेचा इतिहास पण रंजक आहे आणि त्या काळामध्ये अनेकांना खूप काही सहन करावं लागलं, म्हणजे त्यांच्या प्रपंच अडचणीमध्ये आले, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आणि ह्या सगळ्यातून कसं पुढं जायचं काय पुढं जायचं ही चर्चा व्हायची परंतु मार्ग निघायचा नाही। शेवटी 18 खरं तर हा मार्ग आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो त्यावेळेस माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खातं आलेलं होतं। माझे सहकारी बाळासाहेब पाटलांच्याकडं सहकार होतं, पणन होतं आणि त्याच्यामुळं मार्ग काढण्याच्याकरता मी स्वतः सकारात्मक होतो। ज्यावेळेस निर्णय घेणारे सकारात्मक असतात त्यावेळेस अधिकाऱ्यांना साधारण कळलं किंवा इथं सरकारचा कल असा आहे तर मग अधिकारी फार चालढकल करत नाही। आणि मगाशी आनंदरावांनी जे सांगितलं सहकार खात्याला काय, जर सरकार मदत करणार असेल, फायनान्स विभाग पैसे देणार असेल तर सहकाराला काही कुठं आडकाठी निर्माण करण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण पैसे शेवटी ट्रेजरीमधनं जाणार होते। आणि त्याच्या आधी आम्ही काही हजार शेतकऱ्यांचं काही हजार कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला होता। मी त्या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हे कर्ज भूविकास बँकेचं आहे म्हणून राहिलं, हे जर दुसऱ्या बँकेचं असतं तर त्यांचंही कर्जमाफी झाली असती जी इतरांना मिळाली। दोन वेळेला कर्जमाफी, तीन वेळेला झाली, एकदा पवारसाहेबांच्या काळामध्ये 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एक कर्जमाफी झाली, त्याच्यानंतर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस महात्मा फुले कर्जमाफी योजना ती एक कर्जमाफी झाली। परंतु त्याच्यातनं आपला प्रश्न सुटत नव्हता, आपल्याला वेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागायचं आणि त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय घेतला। आणि एका अर्थसंकल्पामध्ये मी ज्याचा उल्लेख आत्ता करण्यात आला तसं सांगून टाकलं की बाबा ह्यामध्ये 35,000 शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार आहे आणि भूविकास बँकेच्या जवळपास 2,500 थोडेफार कमी जास्त असतील परंतु कर्मचाऱ्यांची थकीत देणी देऊन तो प्रश्न सुटणार आहे आणि एकदा तो प्रश्न निकाली निघणार आहे। शेवटी प्रश्न घोळत ठेवायचे, ये आज ये उद्या बघू नंतर, आता करतोय आता होतंय हे असं नुसतं टंगळमंगळ करण्यात काही अर्थ नसतो। एक गाव दोन तुकडे पाहिजेत, एक तर करा सांगा त्यांना करणार आहे विषय संपला, किंवा करू नका सांगा तुम्ही किती आंदोलन केली किती मोर्चा काढले तर होणार नाही, तुम्ही हा नाच सोडून द्या प्रश्न मिटतो। परंतु तसं झालं नाही, कदाचित वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळात त्यांनाही वाटत असेल की हे व्हावं, परंतु होण्याकरता जे सगळं जमून यायला पाहिजे घडून यायला पाहिजे ते येत नव्हतं। त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा करोना होता, जर करोना आला नसता तर मागच हा सगळा विषय निकाली निघाला असता, कारण करोनाच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना प्रथम प्राधान्य व्हॅक्सिनला किंवा बूस्टर डोसला किंवा चांगल्या प्रकारे व्हेंटिलेटर, चांगल्या प्रकारे बेड, चांगल्या प्रकारे ॲम्ब्युलन्स, चांगल्या प्रकारे स्टाफ देणं आणि माणसांचा जीव वाचवणं ह्याकरता अग्रक्रम द्यायचं साहजिकच आमचं काम होतं आणि म्हणून थोडासा विलंब ह्याच्यामध्ये लागला। परंतु एकंदरीतच हा निर्णय होत असताना जरी आज तुम्ही आमचा कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला तर कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की ह्याच्यातून एक बँक बंद पडली, ह्याच्यातून काही हजार तुम्ही नंतर रिटायर झाला असता तुमच्या जागी दुसरे कोणतरी तरुणी आले असते, ते तिथं नोकरीला लागले असते। त्याच्यात आमच्या शेतकऱ्याला मला वाटतं त्या काळामध्ये
व्याजाचा दर 10% असायचा या भूविकास बँकेचा, त्याच्यावर तिथंही शेतकऱ्यांना आमच्या मदत व्हायची, त्याच्यामुळं बँक बंद पडल्याचं दुःख आहे, शेतकऱ्यांचे तुमचे प्रश्न मार्गी लागण्याचा आनंद आहे, अशी माझ्या मनात किंवा आनंदरावांच्या मनात आमच्या सगळ्यांचं एक संमिश्र अशा प्रकारची अवस्था आमची आहे, म्हणजे एका डोळ्यात हसू आहेत तर दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे। त्याच्यामुळं हा सत्कार स्वीकारत असताना मी फार हा सगळ्याचा साकल्याने विचार करत होतो, कारण भूविकास बँकेची शाखा जिथं कुठं असायची तिथं लोक यायची, आपलेपणाने यायचे, दिवस दिवस बाहेर बसायची आणि आपलं कुठंतरी काम होईल, आपल्याला काळ्याची सेवा करत असताना काहीतरी मदत होईल आणि त्याच्यातनं आपली शेती हिरवीगार होईल, त्याच्यातनं आपल्याला दुधाचा व्यवसाय करता येईल, पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल, अशा पद्धतीनं ह्या एक स्वप्न तो माझा शेतकरी त्याचा परिवार बघायचा। भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांकडे थकलेल्या कोट्यावधी रुपयाची वसुली करण्यासाठी अनेक योजना मागच्या काळामध्ये वेळोवेळी जाहीर झाल्या, परंतु थकबाकी वसूल न झाल्यानं जवळपास प्रत्येक जिल्ह्यातली भूविकास बँक बंद पडली। प्रॉपर्ट्या चांगल्या आहेत म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितलं सरकारमधल्या किंवा त्या आपण आपल्याकडे ठेवू, सरकारचे वेगवेगळे विभाग नवीन निर्माण होत असतात, कधी त्यांना जागा लागत असते, अशा प्रकारच्या मोक्याच्या जागा परत रिझनेबल दरामध्ये आपल्याला मिळणार नाही। आणि त्याच्यातनं आनंदराव मगाशी म्हणले ती गोष्ट खरी आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका येतात, कसं टेंडर निघालं, काय निघालं, मॅनेज झालं का, ह्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार झालेत का, काम करताना काम तर व्हावं परंतु होत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरोप हा कुणावर होता कामा नये, पारदर्शक सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधला प्रतिनिधी म्हणून माझी होती आणि तुमचे सगळ्यांचे प्रतिनिधी या नात्याने स्वतः आनंदरावांची होती। ह्याच्यातून आम्ही सगळ्यांनी हा मार्ग काढला, परंतु मार्ग काढत असताना शेवटी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर आलं आणि मी अर्थसंकल्पामध्ये सादर केल्यानंतर मी अनुप कुमार किंवा आमचे सौनिक आता चीफ सेक्रेटरी झाले, परंतु सौनिक असतील, ओपी गुप्ता असतील, त्याच्यामध्ये देवरा असतील, असे अनेक अधिकारी त्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला एकदा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ह्या कामाला अग्रक्रम द्यायचा आहे आणि अनुप कुमारांना पण सांगितलेलं होतं हा विषय संपवायचा। मी अर्थसंकल्प मांडला मला वाटतं मार्चमध्ये आणि एप्रिल मे जून जूनमध्ये अचानक काही राजकीय घटना घडल्या, काही स्थित्यंतर घडली, त्या खोलामध्ये मी जात नाही कारण ते हे व्यासपीठ नाही आहे, ते ठीक आहे, तो वेगळा विषय, त्या विषयावर त्या त्या ठिकाणी आपण बोलू, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार जरी बदललं तर आमच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे देखील मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यांनी पण त्यावेळेस मान्यता दिली होती, पुन्हा आनंदरावांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि तशा पद्धतीनं अंतिम निर्णय हा 9 नोव्हेंबर 2022 त्या बाबतीमध्ये झाला, बँकांच्या मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या संदर्भातला। आणि हे बाकीचे पण कर्मचाऱ्यांना 964 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली आणि बाकीचे पण पैसे जे 275 कोटी 40 लाख रुपये हे देणी देण्याच्याबद्दलचा आपण निर्णय घेतला। मगाशी 515 कोटीचं मूल्यांकन त्याचा उल्लेख आनंदरावांनी केला, त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, परंतु बरेच दिवसाचं आपलं सगळ्यांचं दुखणं हे दूर करण्याच्या करता त्याच्यामध्ये मध्ये आनंदराव पण थोडे आजारी होते, दवाखान्यात ॲडमिट होते, परंतु चिकाटी कुठं त्यांची कमी पडली नव्हती आणि तुमची सगळ्यांची साथ ही कुठं त्याच्यामध्ये कमी पडली नाही आणि ह्यामुळं हा सगळा निर्णय आपण घेऊ शकलो। आणि त्याच्यातनं इथं अनेक शेतकरी आलेत, अनेक चांगल्या प्रकारच्या संस्था ते चालवतात, विशेषतः सिद्धराज शेती सहकारी पाणीपुरवठा संस्था क्रमांक 1 क्रमांक 2 मधले मर्यादित कवठे एकंद तासगाव तालुक्यातली सांगली जिल्ह्यातली, हे पण नागसेन कांबळे आणि रामभाऊ थोरात व्हाईस चेअरमन तो उपस्थित आहेत, त्यांचं पण त्याच्यामध्ये मदत झाली, जवळपास 6000 एकराला बारमाही पाणी कृष्णेचं देण्याचं काम ह्या सिद्धराज शेती सहकारी पतसंस्था
पाणीपुरवठा संस्थेच्या मार्फत होतं आणि हळूहळू बचत करून आनंदराव त्यांची बचत 40 कोटी रुपये आज बॅलन्स आहे। खरोखरीच तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। अशा संस्था माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या बळीराजांनी चालवल्या पाहिजे। आज बोलत असताना मगाशी आमचा तरुण सहकारी या नात्याने अभिजीतने पण काही भूमिका मांडली, तरुण रक्ताला वाव दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे। आम्ही जसं म्हणतो भाकरी फिरवली पाहिजे। नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात, जुने अनुभवी हळूहळू बाजूला जात असतात। हा एकंदरीतच आपल्या म्हणजे जगाची ही रीत आहे, ती काही कुणी दुसऱ्यांनी बंद केलेली नाही आहे। आणि त्याच्यामुळं अभिजीतने पण चांगल्या पद्धतीनं काम करावं। आज बोलत असताना आमच्या आनंदराव अडसूळ साहेबांनी एपेक्स बॉडी म्हणून मला वाटतं महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या बद्दलचा काही उल्लेख केला। खरं तर त्याच्याही काही पदाधिकारी माझ्या संबंधित आहेत। मी त्याबद्दल एवढंच आनंदराव तुम्हाला सांगू इच्छितो की आता सहकार खातं हे सावेंच्याकडे आहे। तुम्ही त्याच्याबद्दल एकनाथरावांशी आणि देवेंद्रजींशी बोलून घ्या। विरोधी पक्षाच्या वतीनं जे काही सहकार्य लागेल, जी काही मदत लागेल, ती पूर्णपणे सकारात्मक माझ्याकडं राहील। त्याबद्दल यत्किंचितही शंका कुठली मनामध्ये आणू नका, कारण ह्या संस्था त्या काळामध्ये आपल्या वडीलधाऱ्यांनी काढल्यात, त्या पुढं वर्षानुवर्ष कायम चांगल्या चालाव्यात, गरजू माणसाला त्याच्यातनं मदत व्हावी आणि त्याच्यातून त्यांचं राहणीमान बदलावं, त्यांच्यातून त्यांचे संसार मार्गी लागावेत, त्यांच्या पुढच्या पिढीचं पण कल्याण व्हावं, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आपल्या सर्वांचीच आहे। त्याच्यामुळं त्याही बाबतीमध्ये आज मी जरी ह्या पदावर असलो तरी माझ्याकडनं पूर्ण सहकार्य राहील। उद्या कुठं संधी मिळाली तरी तिथं सहकार्य राहील, एवढीच खात्री आणि विश्वास मी ह्या कृतज्ञता मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, व्यक्त करू इच्छितो। तसंच आनंदराव मगाशी म्हणाले इतके 1000 कर्मचारी आहेत पण कमी आलेत, ठीक आहे। इतरांना पण अडचणी असतात, काही जणांना आता शेतीची 7 तारखेला मुग्र नक्षत्र निघतं, काही शेतीच्या कामात असतील, काही इतर कामात असतील, मुलामुलींच्या ॲडमिशन चालू आहेत, ते पण महत्त्वाचं काम असतं। असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं आहेत। तुमच्या मनामध्ये ती खंत आली ह्याला मी निश्चितपणे मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु आपल्यालाही माहिती आहे की आपण काम करत असताना काही जण प्रतिसाद देत असतात, काही जण घरी बसून आशीर्वाद देत असतात, त्याच्यामुळे ते घरी बसून आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम करतायत असं आपण समजून घेऊ। आणि आज इथं आल्यानंतर आपण सगळ्यांनी ज्या प्रेमाने आठवण ठेवून त्यांनी एक मागची पण आठवण आमच्या जयंत पाटलांची RDD मिनिस्टर असताना सांगितलं, फार कमी लोक आठवण ठेवतात, बरेच जण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात। हा समाजाची ती रीत आहे, समाजाची ती परंपरा आहे, परंतु अशा प्रकारची आठवण ठेवणारी माणसं त्याच्यातनं त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो। त्याबद्दल मी आनंदरावजींचं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो। पण जाता जाता एका गोष्टीचं थोडा दुःख पण व्यक्त करतो की बँक कायमची बंद पडली, ती जर चालू राहिली असते तर, आणि आनंदराव नुसते ते नाही, अनेक आपल्या राज्यातल्या जिल्हा बँका पण आज अडचणीमध्ये। मला पण इतकं वाईट वाटतं, मी पण आज इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 30-32 वर्ष काम करतोय, एक चांगली बँक म्हणून जिल्हा बँकेकडे बघितलं जातं। बँक नीटपणे चालवणं हे शेवटी संचालक बोर्डाच्याच हातात असतं। संचालक बोर्डाने ही बँक पुढं देखील वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालणार आहे, आपल्याला चालवायची आपण विश्वस्त म्हणून बसलोय, आपण वेळेवाकडे निर्णय घेता कामा नये, आपण मुडभर लोकांचा विचार करून चालत नाही, आपण समाजाचं भलं आणि समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं। ह्या प्रकारे जोपर्यंत बँकेमध्ये बसणारं संचालक बोर्ड काम करणार नाही किंवा त्या संस्थेमध्ये बसणारे आमचे लोकप्रतिनिधी काम करणार नाही,
तोपर्यंत ह्या अशा अडचणी आपल्याला येत राहणार। परंतु त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये, म्हणून ह्या महापुरुषांचा आदर्श ठेवून आपण सगळ्यांनी पुढे वाटचाल करत राहूया, हीच अपेक्षा व्यक्त करतो, तशी विनंती करतो। पुन्हा एकदा ह्या कृतज्ञता सोहळ्याच्या करता आनंदराव आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी मला बोलवलं, आपण इथं सगळे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।